आगामी महानगर पालिका निवडणुका जिंकायच्या असतील तर युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना, महिला आघाडी, कामगार सेना, शिक्षक सेना, वाहतूक सेना आदी अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका मोलाची राहणार असून त्या दृष्टीने आतापासूनच या सर्वांनी कामास लागावे असे आवाहन शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. शिवसेनेच्या शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पक्षाच्या विविध अंगीकृत संघटनांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बडगुजर बोलत होते. शिवसेनेला मानणारा युवकांचा, महिला, विद्यार्थी, कामगार तसेच शिक्षकांचा मोठा गट आहे. या सर्व घटकांच्या कल्याणासाठी शिवसेनेने सातत्याने आवाज उठवून लढाही दिला आहे. नाशिक महानगरपालिकेत सध्या सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कामावर सर्वच घटक नाराज आहे. या घटकांसाठी सत्ताधारी पक्षाने कोणत्याही योजना राबविल्या नाहीत, त्यामुळे या पक्षाला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आपल्या सर्वांची भूमिका मोलाची राहणार आहे. निवडणुका तोंडावर आल्या आहेत, वेळ कमी आहे, त्यामुळे आतापासूनच घरोघरी जाऊन शिवसेनेच्या योजना तसेच पक्षाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करा. विविध मेळावे, आरोग्य शिबिरे, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन शिबिरे, बेरोजगारांसाठी मेळावे, महिला बचत गटांच्या बैठका घेऊन आतापासूनच वातावरण निर्मिती करावी असे बडगुजर यांनी स्पष्ट केले. आज शिवसेना कार्यालयात सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, जिल्हा प्रमुख, वाहतूक शाखेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक सेना असेल, विद्यार्थी सेना असेल, युवा सेना असेल, सर्वच अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी आज एकत्र बैठक झाली आणि निश्चितपणाने त्यांच्यामधली जी शक्ती आहे ती आज मला आवर्जून समजलेली आहे आणि दिसून आलेली आहे. त्यांना योग्य दिशेने संघटनेच्या प्रभावामध्ये अशा पद्धतीने आणता येईल यावर आमचा अभ्यास आहे. मतदार यादी निहाय संघटनेचे प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी कुठं काम करतायत त्याच्यावरती एक महिनाभरात अभ्यास होईल आणि त्यांना त्या त्या एरियाची, त्या त्या प्रभागाची, त्या त्या वार्डाची जबाबदारी देण्यामध्ये सक्षमपणे संघटना होईल या अपेक्षेने या नियोजनाने काम करतो आहे. परंतु प्रत्येक संघटनेचे आज जे सभासद आहेत, आपल्या महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सभासद 21,000 आहेत, शिक्षक सेनेचे सभासद 2,500 आहेत, अनेक संघटनांचे पदाधिकारी जे बघितले कोणाचे 1,600, कोणाचे 500, कोणाचे 1,000 आहेत, या सर्व संघटनांना एकत्र करून त्यांच्या याद्यांवरती अभ्यास करून त्यांचा मतदारांवरती किती इफेक्ट होईल, हा याच्यामध्ये प्रभावामध्ये कसा आणता येईल आणि महापालिका क्षेत्रामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये कसा समाविष्ट करून घेता येईल याच्यावरती आमचा अभ्यास चाललेला आहे. आणि आज खूप सकारात्मक बैठक झाली. सर्वांनी अतिशय मनमोकळेपणाने विचार या ठिकाणी मांडलेत, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण झाली आणि त्यातनं एक चांगलं काय साध्य करता येईल त्याच्यावरती पदाधिकारी म्हणून निश्चितपणाने जिल्हा प्रमुख असतील, महापालिकेतले पदाधिकारी असतील, त्यांच्यावर एक चांगलं सक्षमपणे काम उभं करून शिवसेनेचा भगवा येत्या महानगरपालिकेवरती कसा फडकवता येईल त्याचं पूर्ण प्लॅनिंग या वर्षभरात आम्ही करणार आहोत आणि निश्चितपणाने एका वर्षभरामध्ये शिवसेना ही 1 नंबरला ह्या शहरामध्ये पक्ष म्हणून राहील आणि महापालिकेमध्ये सुद्धा सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचे राहतील आणि भगवा निश्चितपणाने पडतू आणि त्या दृष्टीने आमची तयारी झाली. यावेळी व्यासपीठावर युवासेनेचे जिल्हाधिकारी दीपक दातार, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंदाताई दातीर, मंगला भास्कर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष वैभव ठाकरे, शिवसेना महानगर संघटक योगेश बेलदार, प्राथमिक शिक्षण सेनेचे जिल्हाध्यक्ष बबन चव्हाण, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवांग बिरारी, जिल्हाध्यक्ष आजिम सय्यद, अवजड वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय गायकर, जिल्हाध्यक्ष विश्वास तांबे, अल्तमस शेख, इंद्रपाल सिंग चड्डा, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश मस्के, माथडी सेना अध्यक्ष छबू नागरे, अनिल गायखे तसेच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.